स्वागत आता बातमी आहे सर्वोच्च न्यायालयाच्या महत्त्वाच्या निर्णयाची। तर सर्वोच्च न्यायालयाने बदली संदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला। या निर्णयानुसार इच्छित स्थळी बदली करून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना विनंती करता येईल, मात्र विशिष्ट ठिकाणी बदलीचा आग्रह करता येणार नाही असं न्यायालयाने यात नमूद केलंय। तर सरकारी नोकरी असो वा खाजगी नोकरी, अनेक कर्मचारी बदलीसाठी प्रयत्न करत असतात। सरकारी नोकरीमध्ये बदलीसाठी एक निश्चित प्रक्रिया आणि नियम देखील असतात, तर खाजगी क्षेत्रात मात्र बदलीवरून अनेकदा मालक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळतं। तर उत्तर प्रदेशातील अशाच एका प्रकरणाची सोमवारी सुनावणी झाली आहे। याचवेळी न्यायालयानं हा निकाल दिला। एखाद्या कर्मचाऱ्याची एखाद्या ठिकाणी बदली करणं किंवा न करणं यासाठी कर्मचारी आग्रह करू शकत नाही। हा निर्णय नोकरी देणाऱ्यांवर अवलंबून असतो, तर गरजेनुसार ते त्या बदल्या करत असतात असं न्यायालयानं यावेळी नमूद केलं। आता पावसासंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे। येत्या 24 तासांमध्ये मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। या व्यतिरिक्त घाट भागात देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाचं क्षेत्र आता आणखी तीव्र झालंय। येत्या 24 तासात त्याचा प्रभाव आणखी वाढण्याची चिन्ह आहेत।